साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दाखल झाले आहेत आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असून शरद पवारांच्या उपस्थितीत साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेत ही बैठक पार पडत आहे या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चे चे अनिल पाटील आणि अनि रयतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत पुण्यातील रयतच्या एका माजी सचिवानं अचानक राजीनामा दिल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीकडे संस्था पातळीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले या बैठकीत शरद पवार आणि रयतचे पदाधिकारी यांच्यात चर्चा होणार आहे